Hi guys, this is Rahul. Today we are going to learn about how to use have and has. जर आपल्याकडे काही आहे हे सांगण्यासाठी have किंवा has चा वापर केला जातो. आता काही म्हणजे काय? तर काही मध्ये एखादी वस्तू येऊ शकते. फॉर एक्झाम्पल पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे, पेन्सिल माझ्याकडे पेन्सिल आहे, पुस्तक माझ्याकडे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे एखादं नातं, नातं म्हणजे काय? रिलेशन म्हणजे आई, तर माझ्याकडे आई आहे, माझ्याकडे बाबा आहे किंवा मला बहीण आहे. लाईक अजून काही होऊ शकते, त्यामध्ये एखादा आजार असेल. फॉर एक्झाम्पल मला ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तर याचा वापर आता आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी त्याआधी पहिले बेसिक काय करणार आहोत, बेसिक शिकणार आहोत आय. तर आय, आय या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे मी. यू, यूला आपण मराठीमध्ये बोलतो तू किंवा तुम्ही. वी, वीचा अर्थ होतो वी, वी म्हणजे आम्ही किंवा आपण. दे, देचा अर्थ होतो ते. ही, हिचा अर्थ होतो तो. शी, शीचा अर्थ होतो ती. इट, इटचा अर्थ होतो तो, ती, ते. आता इथे बघा, इथे पण तो आहे, ही म्हणजे पण तो, आणि इट म्हणजे पण तो. पण या दोघांमध्ये फरक काय आहे? तर हा इट आहे तो निर्जीव वस्तू किंवा किंवा प्राण्यासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ बॉय म्हणजे तो मुलगा आहे, आणि इट इज अ डॉग म्हणजे तो कुत्रा आहे. शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. इट इज अ कॅट, ती मांजर आहे. फॉर एक्झाम्पल, दे आर बॉईज, ते मुले आहेत. इट इज अ बुक, ते पुस्तक आहे. अशा प्रकारे आहे. तर हॅव आणि हॅज, तर आय, यू, वी, दे, प्लुरस, प्लुरस म्हणजे अनेकवचन, यासाठी काय वापरतात? हॅव. आणि ही, शी, इट, नेम, नेम मध्ये मी घेतलं आहे आर्यन. आणि अनेकवचन, एक वचन, एक वचन यासाठी वापरतात हॅज. म्हणजे एक वचनासाठी इथे बॉय घेतले, बॉयचं अनेकवचन काय येतं? बॉईज. तर बॉईज अनेक वचन आला तर हॅव वापरतात, पण एक वचन आला तर हॅज. तर आपण आता हॅव आहे तर आय, यू, वी, दे, प्लुरस, अनेक वचन याबरोबर काय येतं? हॅव. मग त्यामध्ये पहिला काय आहे? आय. तर आय हॅव, तर आय हॅवचे दोन अर्थ होतात. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे, किंवा आय हॅव म्हणजे मला आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ मास, माझ्याकडे मास्क आहे. तर त्याचप्रमाणे मला आहे सर, याप्रमाणे कसं येईल की आय हॅव म्हणजे मला आहे. आय हॅव अ सिस्टर म्हणजे मला एक बहीण आहे. आय हॅव टू सिस्टर्स, आता इथे टू आलेला आहे आणि इथे टू आले म्हणजे आपण सिस्टरला काय केलं? अनेक वचन म्हणजे आपण एस लावलं. तर मला दोन बहिणी आहेत. आय हॅव फीवर, मला ताप आहे. आय हॅव कोल्ड, मला सर्दी आहे. तर इथे आपण अ वापरलेला आहे. इथे आय हॅव इथे अ वापरलं नाही, कारण का? फीवर हे आजार आहे, कोल्ड आजार आहे, आणि आजारापूर्वी काय करत नाही आपण? ए अँड द वापरत नाही, उपपदे वापरत नाही. तर आपण काय पाहिलं आता की आय होतो. आता पाहूया यू. तर यू हॅव, यू हॅव, यू हॅव म्हणजे तुझ्याकडे आहे, किंवा यू हॅव म्हणजे तुला आहे. फॉर एक्झाम्पल, यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव अ मास्क, तुझ्याकडे मास्क आहे. यू हॅव अ कॅमेरा, तुझ्याकडे कॅमेरा आहे. लाईक दॅट. यू हॅव, यू हॅव चा अर्थ काय होतो? इकडे तुला आहे. यू हॅव अ सिस्टर, तुला एक बहीण आहे. यू हॅव टू सिस्टर्स म्हणजे तुला दोन बहिणी आहेत. यू हॅव फीवर, तुला ताप आहे. यू हॅव कोल्ड, तुला सर्दी आहे. अशा प्रकारे येतात. आपण आता काय पाहणार आहोत? आय झालं, यू झालं, आता पाहणार आपण वी बद्दल. वी हॅव, वी हॅव म्हणजे आमच्याकडे आहे. वी हॅव अ कार म्हणजे आमच्याकडे कार आहे. वी हॅव अ टीव्ही, आमच्याकडे टीव्ही आहे. वी हॅव अ कबर्ड, आमच्याकडे कबर्ड आहे. त्याप्रमाणे वी हॅव, वी हॅव चा अर्थ होतो आम्हाला आहे. वी हॅव फीवर म्हणजे आम्हाला ताप आहे. वी हॅव वर्क म्हणजे आम्हाला काम आहे. तर आता आपण पाहणार आहोत वी झालं आता आहे त्यापुढे दे. तर दे हॅव, दे हॅव, दे हॅव म्हणजे त्यांच्याकडे आहे, किंवा दे हॅव म्हणजे त्यांना आहे. फॉर एक्झाम्पल, दे हॅव अ टी व्ही, त्यांच्याकडे टी व्ही आहे. दे हॅव अन ए सी, त्यांच्याकडे ए सी आहे. दे हॅव बुक्स म्हणजे त्यांच्याकडे पुस्तक आहे. दे हॅव फीवर, दे हॅवचं मीनिंग काय होतं? त्यांना आहे. दे हॅव फीवर, त्यांना ताप आहे. दे हॅव वर्क, त्यांना काम आहे. तर आपण दे पाहिला आता राहिलं आहे प्लुरस. प्लुरसचं म्हणजे काय बोलतात? अनेक वचन, आणि अनेक वचन सुद्धा, अनेक वचनासाठी सुद्धा काय वापरतात? हॅव वापरतात.
तर प्लुरल्स म्हणजे अनेकवचन हे बॉय बॉय एकवचन आहे बॉयज अनेकवचन होतं बॉयज गर्ल एकवचन आहे अनेकवचन होतं गर्ल्स स्टूडेंट स्टूडेंट एकवचन आहे अनेकवचन होतं स्टूडेंट्स आता बॉयज हॅव अ मास्क म्हणजे मुलांकडे मास्क आहे गर्ल्स हॅव अ बुक म्हणजे मुलींकडे पुस्तक आहे स्टूडेंट्स हॅव एन अम्ब्रेला म्हणजे विद्यार्थ्यांकडे छत्री आहे आतापर्यंत का आपण काय पाहिलं की आर यू वी दे प्लुरल्स म्हणजे अनेकवचन यासाठी काय वापरतात हॅव वापरतात फॉर एक्झाम्पल आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे मला आहे यू हॅव तुझ्याकडे आहे तुला आहे वी हॅव आमच्याकडे आहे आम्हाला आहे दे हॅव त्यांच्याकडे आहे त्यांना आहे बॉईज हॅव म्हणजे बॉईज अनेकवचन आहे बॉईज हॅव म्हणजे मुलांकडे आहे आता बघा आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे यू हॅव अ पेन म्हणजे तुझ्याकडे पेन आहे वी हॅव अ पेन म्हणजे आमच्याकडे पेन आहे दे हॅव अ पेन म्हणजे आमच्याकडे त्यांच्याकडे दे हॅव अ पेन म्हणजे त्यांच्याकडे पेन आहे बॉईज हॅव अ पेन म्हणजे मुलांकडे पेन आहे त्याचप्रमाणे काय आय हॅव अ बुक आय हॅव फीवर आय हॅव एन अम्ब्रेला म्हणजे माझ्याकडे छत्री आहे यू हॅव एन अम्ब्रेला म्हणजे तुझ्याकडे छत्री आहे यू हॅव अ मास्क म्हणजे तुझ्याकडे मास्क आहे वी हॅव अ टी व्ही म्हणजे आमच्याकडे टी व्ही आहे दे हॅव अ टी व्ही म्हणजे त्यांच्याकडे टी व्ही आहे बॉईज हॅव फीवर म्हणजे मुलांना ताप आहे बॉईज हॅव एन अम्ब्रेला म्हणजे मुलांकडे छत्री आहे अशा प्रकारे येतं आतापर्यंत आपण काय पाहिलं की माझ्याकडे तुमच्याकडे आमच्याकडे त्यांच्याकडे किंवा अनेकांकडे काय असेल तर आपण काय वापरतो आहे यासाठी काय वापरलं आपण हॅव वापरलं पण आपण सोडून ही असेल ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे तो ती ते नेमची वस्तू किंवा प्राणी नेम नेम म्हणजे मी त्यांना घेतलं राम एकवचन एकवचनामध्ये मी घेतलं ते बॉईज ते यांच्याकडे काही आहे तर त्यासाठी आपण हॅव वापरणार नाही तर त्यासाठी आपण काय वापरणार हे सांगण्यासाठी का आपण हॅज वापरणार फॉर एक्झाम्पल ही ही म्हणजे काय तो तो म्हणजेच काय त्याच्याकडे ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे किंवा त्याला आहे उदाहरणार्थ ही हॅज अ पेन म्हणजे त्याच्याकडे पेन आहे ही हॅज अ मास्क म्हणजे त्याच्याकडे मास्क आहे ही हॅज अ बुक म्हणजे त्याच्याकडे पुस्तक आहे ही हॅज अ टीव्ही म्हणजे त्याच्याकडे टीव्ही आहे ही हॅज अ फीवर म्हणजे त्याला ताप आहे ही हॅज अ कोल्ड म्हणजे त्याला सर्दी आहे त्याप्रमाणे काय आहे नंतर शी शीचा मराठी अर्थ काय होतो ती ती म्हणजेच काय तिच्याकडे व तिच्याकडे काही असेल तर त्यासाठी आपण काय वापरणार शी हॅज अ पेन म्हणजे तिच्याकडे पेन आहे शी हॅज अ मास्क म्हणजे तिच्याकडे मास्क आहे शी हॅज अ बुक म्हणजे तिच्याकडे पुस्तक आहे शी हॅज अ टीव्ही म्हणजे तिच्याकडे टीव्ही आहे शी हॅज फीवर म्हणजे तिला ताप आहे शी हॅज कोल्ड म्हणजे तिला सर्दी आहे त्याप्रमाणे राम राम रामकडे रामकडे काही असेल की राम इतर कोणते कोणते नाव घेतलं तरी पण चालेल राम हॅज म्हणजे रामकडे आहे श्याम हॅज म्हणजे श्यामकडे आहे राहुल हॅज म्हणजे राहुलकडे आहे सागर हॅज म्हणजे सागरकडे आहे नेत्रा हॅज म्हणजे नेत्राकडे आहे तर इथे काय घेतलं आपण राम हॅज म्हणजे रामकडे आहे किंवा रामला आहे राम हॅज अ बुक म्हणजे रामकडे सॉरी राम हॅज अ पेन म्हणजे रामकडे पेन आहे राम हॅज अ मास्क म्हणजे रामकडे मास्क आहे राम हॅज अ बुक म्हणजे रामकडे पुस्तक आहे राम हॅज अ टीव्ही म्हणजे रामकडे टीव्ही आहे राम हॅज फीवर म्हणजे रामला ताप आहे राम हॅज कोल्ड म्हणजे रामला सर्दी आहे आता इथे आपण एक वचन इथे घेतलेलं आहे आपण एक वचन तर एक वचन एक वचनाचे प्रकार घेतलं बॉय तर बॉयकडे असेल तर काय येणार हॅज एक वचन असेल तर हॅज येणार आणि क्वेश्चन असेल तर इथं हॅव बॉय हॅज अ पेन म्हणजे मुलाकडे पेन आहे बॉय हॅज अ मास्क म्हणजे मुलाकडे मास्क आहे बॉय हॅज अ बुक म्हणजे मुलाकडे पुस्तक आहे बॉयज हॅव अ टीव्ही म्हणजे मुलाकडे टीव्ही आहे बॉयज हॅव फीवर म्हणजे मुलाला ताप आहे बॉयज हॅव कोल्ड म्हणजे मुलाला सर्दी आहे तर हे पाहिलं आपण आहे तर आय यू वी दे प्लुरल अनेकवचन यांच्याकडे काही असतील तर हॅव वापरतात पण ही शी इट नेम एक वचन त्यांच्याकडे काही आहे हे सांगण्यासाठी काय वापरतात हॅज वापरतात
आयुवीदे प्लुरल साठी क्वेश्चन यासाठी काय वापरतात हैव आपण त्याच्याकडे काही आहे ते काय वापरतो आपण हैव वापरतो पण आयुवीदे प्लुरल अनेक प्लुरल म्हणजे अनेक वचन त्याच्याकडे काही नाही हे सांगण्यासाठी डू नॉट हैव वापरतात डू नॉट हैव किंवा डोंट हैव वापरतात फॉर एग्जांपल बघा इथे दिलेले आहे आय डू नॉट हैव किंवा काय करू शकतो आपण डू नॉट हैव चे फ्लुएंट इंग्लिश मध्ये काय करू शकतो आय डोंट हैव I don't have म्हणजे माझ्याकडे नाही किंवा मला नाही I don't have pen माझ्याकडे पेन नाही I don't have a book माझ्याकडे पुस्तक नाही I don't have a mask म्हणजे माझ्याकडे मास नाही I don't have a sister म्हणजे मला बहीण नाही त्याप्रमाणे you don't have म्हणजे तुझ्याकडे नाही किंवा तुला नाही You don't have a pen म्हणजे तुझ्याकडे पेन नाही You don't have a mask म्हणजे तुझ्याकडे मास्क नाही You don't have a fever म्हणजे तुला ताप नाही We don't have म्हणजे आमच्याकडे नाही किंवा आम्हाला नाही We don't have a mask म्हणजे आमच्याकडे मास्क नाही We don't have a TV म्हणजे आमच्याकडे टीव्ही नाही We don't have a fever म्हणजे आम्हाला ताप नाही they don't have म्हणजे त्यांच्याकडे नाही किंवा त्यांना नाही they don't have a TV म्हणजे त्यांच्याकडे टीव्ही नाही they don't have a fever म्हणजे त्यांना ताप नाही they don't have a cupboard म्हणजे त्यांच्याकडे कबर नाहीये त्याप्रमाणे अनेक वचनांमध्ये काही नसेल तर काय वापरतात don't have boys don't have a mask म्हणजे मुलांकडे मास्क नाही he she it name एक वचन त्यांच्याकडे काही आहे सांगण्यासाठी काय वापरतो आपण has वापरतो पण त्यांच्याकडे काही नसेल तर ते सांगण्यासाठी आपण वापरतो does not have ला काय म्हणू शकतो आपण doesn't have वापरतात किंवा don't has वापरत नाही तर he she it name एक वचन त्यांच्याकडे काही नाही हे सांगण्यासाठी does not have किंवा doesn't have वापरतात उदाहरणार्थ he doesn't have a pen म्हणजे त्याच्याकडे पेन नाही he doesn't have a mask म्हणजे त्याच्याकडे मास्क नाही he doesn't have a book म्हणजे त्याच्याकडे पुस्तक नाही he doesn't have a TV म्हणजे त्याच्याकडे टीव्ही नाही he doesn't have a fever म्हणजे त्याला ताप नाही he doesn't have cold म्हणजे त्याला सर्दी नाही त्याप्रमाणे she doesn't have a pen म्हणजे तिच्याकडे पेन नाही she doesn't have a mask म्हणजे तिच्याकडे मास्क नाही she doesn't have a book म्हणजे तिच्याकडे पुस्तक नाही she doesn't have a TV म्हणजे तिच्याकडे टीव्ही नाही she doesn't have fever म्हणजे तिला ताप नाही she doesn't have cold म्हणजे तिला सर्दी नाही त्याप्रमाणे now ram doesn't have a pen म्हणजे रामकडे पेन नाही ram doesn't have a mask म्हणजे रामकडे मास्क नाही ram doesn't have a book म्हणजे रामकडे पुस्तक नाही ram doesn't have a tv म्हणजे रामकडे टीव्ही नाही ram doesn't have fever म्हणजे रामला ताप नाही राम डझंट हॅव कोल्ड म्हणजे रामला सर्दी नाहीये इथे मी राम घेतो तुम्ही कोणतेही नाव घेऊ शकता आणि अशी वाक्य तयार करू शकता आता एक क्वेश्चन मध्ये मी काय घेतलं बॉय डझंट हॅव अ पेन म्हणजे मुलाकडे पेन नाहीये बॉय डझंट हॅव अ मास्क म्हणजे मुलाकडे मास्क नाहीये बॉय डझंट हॅव अ बुक म्हणजे मुलाकडे पुस्तक नाहीये बॉय डझंट हॅव अ टीव्ही म्हणजे मुलाकडे टीव्ही नाही आहे Boy doesn't have fever म्हणजे मुलाला ताप नाही आहे Boy doesn't have cold म्हणजे मुलाला सर्दी नाही आहे आज आपण have आणि has चा वापर पाहिला तर पुन्हा एकदा रिवाइज करूया I have म्हणजे माझ्याकडे आहे किंवा मला आहे You have तुझ्याकडे आहे किंवा तुला आहे We have आमच्याकडे आहे किंवा आम्हाला आहे They have त्यांच्याकडे आहे किंवा त्यांना आहे तर आय यू वी दे साठी आपण काय वापरणार हॅव वापरणार पण त्याच्याकडे असेल तर ही हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे किंवा त्यांना आहे शी हॅज म्हणजे तिच्याकडे आहे किंवा तिला आहे
राम हैज म्हणजे राम कडे आहे किंवा रामला आहे. एकवचन एकवचन असेल तर येणार हैज आणि अनेकवचन असेल तर येणार हैव. बॉय हैज म्हणजे मुलाकडे आहे. बॉईज हैव आता ते हैव का अलग करायचे का आहे अनेकवचन आहे. बॉईज हैव म्हणजे मुलांकडे आहे. तर आर यू वी दे कडे काही असेल तर आपण वापरतो हैव. ही शी इट आणि नावाकडे काय असेल तर आपण वापरतो हैज. पर आर यू वी दे याच्याकडे काही नसेल तर आपण वापरतो डोंट हैव. आणि ही शी इट नेम किंवा एक वचनाकडे काही नसेल तर आपण वापरतो डझंट हैव. इथे डझंट हैव येतं कधी आहे डझंट हैज येत नाही. तर आय डोंट हैव म्हणजे माझ्याकडे नाही किंवा मला नाही. यू डोंट हैव म्हणजे तुझ्याकडे नाही किंवा तुला नाही. वी डोंट हैव म्हणजे आमच्याकडे नाही किंवा आम्हाला नाही. दे डोंट हैव त्यांच्याकडे नाही किंवा त्याला नाही. ही डझंट हैव हिला काय येतं ही शी किंवा नाव असेल एक वचन असेल त्यांच्या बरोबर येतं डज येतं. आणि आय यू वी दे बरोबर येतं डोंट येतं. ही डझंट हैव म्हणजे त्याच्याकडे नाही किंवा त्याला नाही. शी डझंट हैव म्हणजे तिच्याकडे नाही किंवा तिला नाही. इथे नेम घेतलं नाव घेतलं राम. राम डझंट हैव म्हणजे रामकडे नाही किंवा रामला नाही. बॉय डझंट हैव मुलाकडे नाही. एक वचन आहे एक वचन आहे तर डझन नसेल तर येतं डझंट हैव. अनेक वचन अनेक वचनाला काय येतं अनेक वचनाकडे एखादी वस्तू नसेल तर येतं डोंट हैव. बॉयज अनेक वचन काय बॉईज डोंट हैव म्हणजे मुलांकडे नाही. जर आय होप मला तुम्हाला हैव आणि हैजचा अर्थ समजला असेल. जर तुम्हाला समजला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.